किशोर आवारे यांच्या हत्येचा प्लॅन जानेवारी पासूनच पण पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर आवारे यांच्या हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा समोर आला आहे आरोपींनी जानेवारी दोन हजार तेवीस पासून ते त्यांच्या हत्येचा प्लॅन केला होता त्यासाठी योग्य संधी शोधत होते एप्रिल महिन्यात प्रयत्न झाला जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची हत्या झाल्यानंतर आरोपींना अटक झाली आहे या यात्या प्रकरणात सुरुवातीला कुटुंबियांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळखे यांचे नाव घेतले किशोर आवारे यांच्या आईच्या आरोपानंतर आमदार सुनील शेळखे यांचे नावही एफ आय आर मध्ये दाखल करण्यात आलं होतं परंतु या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना पकडले त्यानंतर सूत्रधारापर्यंतही पोहोचले अन प्रकरण वेगळ्या वळणावर आले पोलिसांनी आरोपींना आपला खाक्या दाखवताच आरोपी पोपटासारखे बोलले आरोपींनी आवारे यांच्या हत्येचा पूर्ण प्लॅनच पोलिसांसमोर उघड केला पोलिसांनी चारही आरोपींची कसून चौकशी सुरू केली त्यांचे मोबाईल तपासले त्यांच्या लोकेशन तपासले त्यानंतर या प्रकरणाचा संबंध गौरव खळदे यांच्याशी असल्याचे समोर आले मग त्याला ताब्यात घेतले आहे त्याने हत्या का केली हे पोलिसांना सांगितले तो म्हणाला की कि किशोर आवारे यांनी नगर परिषदेच्या सीओकडे वृक्षतोडीची तक्रार केली होती मात्र बांधकाम साइटच्या ही वृक्षतोड परवानगी नव्हती असा दावा भानू खळदे यांनी केला यावरून खळदे आणि आवारे यांच्यात खडाजंगी झाली त्यावेळी आवारे यांनी खळदे यांच्या कानाखाली लगावली होती या अपमानाचा बदला घेण्यासाठी मुलगा गौरव खळदेने हत्येचा कट रचला जानेवारी पासून सुरू होता प्रयत्न गौरव खळदे यांनी जानेवारी दोन हजार तेवीस पासून किशोर आवारे यांच्या हत्येचं प्लॅनिंग सुरू होते मग शिरगावचे सरपंच प्रवीण गोपाळे यांची हत्या झाली त्यावेळी संधी साधण्याचा प्रयत्न झाला या हत्या प्रकरणात महिन्याभरापूर्वी किशोर आवारे मावळ न्यायालयात जात होते त्याचवेळी ते त्यांना ठार मारण्याचा प्लॅन ठरला पण खूप गर्दी असल्याने तो प्लॅन यशस्वी झाला नाही त्यावेळी आरोपींनी आवारे यांना त्यांचा मोबाईल नंबर मागण्याचा प्रयत्न केला होता परंतु किशोर आवारे यांना काहीतरी शिजत असल्याचा संशय आला त्यामुळे त्यांनी तिथून काढता पाय घेतला एसआयटीची स्थापना पोलिसांनी या प्रकरणी स्थापना केली आहे या पथकामध्ये पाच पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे त्यात तळेगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक गुन्हे किशोर पाटील पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल देवडे पोलीस निरीक्षक रामचंद्र घाडगे आणि सहायक निरीक्षक संभाजी जाधव यांचा समावेश आहे